उद्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरोधात 6 उमेदवार रिंगणात, सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी। शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या तुरुंगातील मुक्काम वाढला, सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्याने सोमवारी होणार सुनावणी। रेलवे तिकीट अधिकृत एजंट किंवा स्वतः बुक करा, नागपूर रेलवे विभागाचं प्रवाशांना आवाहन, अनधिकृत एजंटकडून तिकीट घेतल्यास तिकीट रद्द होण्याची भीती, नागपूर विभागामध्ये विशेष मोहीम राबवत 24 अनधिकृत एजंट्सवर कारवाई। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या गुळूंचे गावात काटेबारस यात्रा उत्साह संपन्न, हजारो भाविकांनी अनुभवला काटेबारसीचा थरार। बीडमध्ये रंगला गवळी बांधवांचा सगर महोत्सव, म्हशींची पूजा करण्याची 200 वर्षांची परंपरा, कंकालेश्वर मंदिर परिसरात म्हशींना सजवून गवळी बांधवांकडून विविध खेळांचं प्रात्यक्षिक सादर, जिल्हाभरातून अनेक पशुपालकांचा सहभाग। कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील खराब रस्त्यांविरोधात ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांभोवती रांगोळी काढत आणि पंटी लावत पालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। नांदेड महापालिकेचे माजी अपर आयुक्त राम गगराणी पत्नी आणि मुलासह लाचलुचपतच्या ताब्यात, कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेमध्ये 29 लाखांची बेहिशेबी मालमत्ता, आढळल्याचा ठपका, गगराणी हिंगोलीतून झाले होते सेवानिवृत्त। जनावरांवरील लंपी आजारामुळे 2 महिन्यांपासून जनावरांचा आठवडी बाजार बंद, जनावरांच्या खरेदी विक्रीतून होणारी सुमारे 35 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प, शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। पालघर जिल्ह्यात भात कापणीच्या कामाला सुरुवात, मात्र मजुरांच्या टंचाईमुळे भात कापणी मंदावली, जिल्ह्यामध्ये 75,000 हेक्टरवर भाताचं पीक। खोपोली इथल्या कोंबड्यांच्या झुंज प्रकरणी 34 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, शुक्रवारी रात्री फार्म हाऊसवर कारवाई, आरोपींकडून साधारणतः 72 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, रोख रक्कम, वाहनं आणि 76 फायटर कोंबड्या जप्त। अकोल्यामध्ये आजपासून 2 दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाला सुरुवात, सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप संमेलनाच्या अध्यक्षपदी, 2 दिवस विविध कार्यक्रमांची असणार रेलचेल। बीडच्या धारूर तालुक्यामधल्या साडगावात बंधाऱ्याची भिंत दुसऱ्यांदा फुटली, अनेक वेळा तक्रार करूनही पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष, ग्रामस्थांचा आरोप, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची गावकऱ्यांची मागणी। अमरावतीमध्ये 5 वर्षानंतर संत्र्याला कमी भाव, तर गुणवत्तेअभावी योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। वर्ध्यामध्ये 5 ते 12 नोव्हेंबर या काळामध्ये पक्षी सप्ताहाचं आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पक्षी सप्ताहाचं उद्घाटन, पाणवठ्यांवर पक्षी निरीक्षण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती उपक्रमही राबवणार। महालक्ष्मी मेट्रो आणि रेल्वे स्थानकाशी मोनोस्थानक सरकत्या मार्गास पादचारी पुलानं जोडणार, प्रवासी संख्या वाढवण्यासाठी मोनोरेल मेट्रो 3 आणि उपनगरीय रेल्वेशी जोडण्याचा निर्णय। मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, 11 ते दुपारी 4 पर्यंत ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द, ठाणे वाशी नेरूळ लोकल फेऱ्या सुरू राहणार। गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला झटका, काँग्रेस सचिव हिमांशु व्यास यांनी दिला राजीनामा, लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार। महापुरामुळे पाकिस्तानातील लाल मिरची पिकाला मोठा फटका, दर वाढण्याची भीती। आयपीएल सट्टेबाजीची चौकशी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याविरोधात धोनीची मद्रास हायकोर्टात धाव, मंगळवारी सुनावणी, या प्रकरणात धोनीचा उल्लेख करून कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप। गुजरात विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजपकडून ऑफर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा, आम आदमी पक्ष लढला नाही तर त्या बदल्यात मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना सोडून देऊ असा निरोप आल्याचा दावा। क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारकडून विशेष नियमावली जारी, गोव्यात समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना दारू पिण्यास सक्त मनाई। कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपची 20 नोव्हेंबरला सुरुवात, यजमान कतार आणि इक्वाडोरमध्ये रंगणार पहिला सामना, विश्वचषकामध्ये 32 संघांचा सहभाग, तब्बल 4 वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणारा आणि युरो कप विजेता इटली पात्रता फेरीतच गारद, तर चिली, कोलंबिया, नायजेरिया आणि स्वीडनही स्पर्धेतून नाही। इंग्लंडनं श्रीलंकेचा 4 विकेट्सनी धुव्वा उडून 2020 विश्वचषकामधली गाठली उपांत्य फेरी, या स्पर्धेच्या पहिल्या गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांना उपांत्य फेरीचं तिकीट। भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा 34वा वाढदिवस, चाहत्यांकडून किंग कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव, मेलबर्नमध्ये माझासह विराटचं बर्थडे सेलिब्रेशन। जबरदस्त ऍक्शनवर आधारित खाकी द बिहार चॅप्टर सिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, 25 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।